मित्रांनो, आता विषय असा झाला की आम्ही आता म्हणजे शूट करायला आलो होतो, म्हणजे तुम्हाला दाखवायला आलो होतो की बॉ इकडनं चांगला सीन दिसतोय. मी तर फर्स्ट टाइम आलो मित्रांनो, फर्स्ट टाइम तर माझा रिव्ह्यू बँड असा असेल तर काय सांगू तुम्हाला मित्रांनो. मी हे बघा, मग ईमेल वगैरे सगळं असंच पडलेले आहेत, सिग्रेट बिग्रेटचं बॉक्स. नमस्कार मित्रांनो, राम राम, पुन्हा स्वागत आपल्या चॅनलमध्ये, पुण्य करू आपल्या विशेष भागात. तर मित्रांनो, खूप दिवसा व्हिडिओ येते, पण आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सेल्फी पॉईंटला, कारण भरपूर म्हणजे आता चर्चेत आला होता की सेल्फी पॉईंटला वगैरे चांगला चिकून चांगला सीन दिसतो. तर आता आपण तिकडे जात आहोत थोड्याच वेळात, आणि सध्या मी आता पर्सनल म्हणजे तिथं एंट्रन्सला उतरलं, आता मी तिकडे पुढं खाई चालत जाऊ विसावा पॉईंटपर्यंत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडली की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ब्लॉगिंग प्रेमी. आणि खूप दिवसात अशी व्हिडिओ येते, आपला हा माहित नाही कितवा ब्लॉग आहे, कारण 4-5 महिन्यानंतर आता आपण ब्लॉग बनवतोय. तर आता जस्ट तो 20वा पॉइंट आहे ना, तो दिसतोय काय कॅमेरामध्ये? नाही दिसत आहे, राहू दे, सॉरी. तो आता अपडेट झालाय, त्याचे काहीतरी दोन वाटते झाले, एक सेल्फी पॉईंट, एक 20वा पॉइंट, जो मेन आहे. आपण आता जाता जाता बघूया कोणता पहिला लागतो. बहुतेक तो 20वा पॉइंट असेल. खूप चांगला अपडेट झालाय, आम्ही रील वगैरे आपण बघितलं होतं आम्ही, त्याच्यामुळे म्हटलं जसा टाइम भेटेल तसं आपण लगेच जाऊ. मित्रांनो, आता मी सध्या आलोय, कारण आम्हाला फक्त बघायला जातं की काय आलंय काय नाही, आणि आपण अजून एक व्लॉग होईल पार्ट टू, कारण ना आता याचे जे म्हणजे दिसतंय ना सगळं एकदम हिरवंगार होणार आहे. हिवाळ्यात एकदा आपण राऊंड मारू. मोडच गेला माझा, झालंय काय खरं खरं सांगतो, इथे डस्टबिन वगैरे काय नाही बघा. हा मित्रांनो, इथे डस्टबिन ठेवायला पाहिजे होता. आणि जर मित्रांनो म्हणजे कोण आता तुम्ही मोठे माणसं जर पोरवेर बारके कोण आणलं असेल तर त्यांना इथंच याच साईड ठेवा, कारण इकडनं डायरेक्ट खाली दरीच आहे. समोर स्मशान पण आहे, स्मशान पण आहे, इथं स्मशान पण आहे खालीच. तयारी पण करून झालेली आहे. सगळी हा फक्त हा आता नेक्स्ट टाइम जरी म्हणजे आता काम चाललं ठीक आहे, पण माझं म्हणणं तरी आहे की डस्टबिनचे एक 2-4 डस्टबिन ठेवा इथे. मित्रांनो, आता विषय असा झाला की आम्ही आता म्हणजे शूट करायला आलो होतो, म्हणजे तुम्हाला दाखवायला आलो होतं की बॉ इकडनं चांगला सीन दिसतोय, पण आता आम्हाला असा सीन दिसलाय की आम्हाला आता तो काम पण करावा लागला आहे, तुम्हाला दाखवायला पण लागणार आहे, कारण जेव्हा तुम्ही इकडे याल ना की जास्त म्हणजे आता इथं सध्या तरी कचरापेटी नाही आहे, पण म्हणजे कचरा डब्याचा काय नाही आहे, पण जर तुम्ही काय खाणं पिणं आणलं असेल तर तुम्ही बॅगेतच ठेवा, कारण ना
माझा मूड गेलाय रे आज फिरायला. फिरायला विषय तोच झाला आमचा. बघा मित्रांनो, हे असं सगळी कचरा आणि या बाटल्या आम्ही तिकड ना एवढ्या असं जमवून आणलंय. आणि जर तुम्ही कसं काय आणलं असेल तर बॅगेचा स्टॉप प्लीज, कारण आम्ही ते म्हटलं की बाबा राहणार इथे बागा बिगा भेटेल. आजच उतरलो आम्ही जिकडे परशुरामाच्या मंदिराच्या इथे आणि खाली आलो म्हटलं काही चांगलं या बागा भेटला आम्हाला. हे बघा रुमा बिमेल वगैरे सगळं असंच पडलेले आहेत, सिगरेट बिगरेटचा बॉक्स. प्लीज मित्रांनो एवढं करा फक्त, बाकी काय नका करू. तरी अजून इथं काम राहिलं असं तरी मला वाटतंय. मी तर फर्स्ट टाइम आलो मित्रांनो, फर्स्ट टाइम तर माझा रिव्ह्यूज बेंड असा असेल तर काय सांगू तुम्हाला मित्रांनो मी. आणि आता इथं माणसं आली, आता सध्या म्हणजे आता हे सगळं बघायला आता आलेले आहेत विसाव पॉईंट इथं दर्शन घ्यायला. आता पाऊस पण उठलाय भरपूर. हे बघा इकडे सगळा ढगबिग दिसतोय आमच्याकडे एक क्षेत्रीय दोघात. आता मला तेच वाटतंय, तर काय करणार ना. तर मित्रांनो आम्ही म्हणजे आता समजा की आम्ही कुठं मंदिर दिवदर्शन बघतात तिथं असं कचरा आम्ही हे करतो, म्हणजे जास्त असं येणं पण बिल्डिंग म्हणजे कचरा डबा एक असतोच तिथं आम्ही ठेवलेला आहे. आम्ही आमच्या बॅगेत टाकतो. हा आमचं असं कचरा असेल तर बॅगेत टाकतो, एका दुसरी कुठे बाटल बिटल काय पडलं आम्ही टाकतो डब्यामध्ये. पण हे काहीतरीच आहे, हे काहीतरीच आहे. पण मित्रांनो जास्त झालं, मित्रांनो खरंच जास्त झालं. आमचं तर खरंच मूड अप झालं मित्रांनो, खरंच मूड अप झालं. फर्स्ट टाइम असं झालंय की बा शूट करायला एक्साइटमेंट माणूस आलाय आणि मूड अप होऊन तो परत घरात झालाय ही गोष्ट बघून. तर ह्याच्या मग काहीतरी कारण म्हणजे काहीतरी हे करा, म्हणजे काय म्हणतात ते रूल काहीतरी लावून ठेवा की इथं कचरा करू नका. एक बोर्ड तरी तर पाहिजे, खरी गोष्ट आहे मित्रांनो. पण कसं माहिती का आपण बघायला येणार आणि खाली बघून म्हणणार की काय माणसं कचरा ठेवला, चांगलं नाही वाटत हो असा विषय पडतो. मित्रांनो तसा माहिती गेलात की इथं सीन बीन खूप चांगला आहे, रंगकामी खूप चांगला आहे, सीन पण खूप चांगला आहे. फक्त एवढं की इथं जरा म्हणजे इकडचा जो कोण मेन अधिकारी आहे मेन आहे त्यांनी इथं जरा कचऱ्याच्या डब्याची जरी सोय करावी, जेणेकरून माणसं डस्टबिनमध्ये टाकतील. आणि आम्ही तर जातोय दुसऱ्या सेकंड प्लेसला, तिकडे बघूया मेन पहिला होता तो विसरा तिकडे. तर तिकडनं थोडीफार शोध घेऊ, ती पण थोडा चर्चा करू. आणि आम्ही आता इकडनं जातोय. तर मित्रांनो आपण मी जसं म्हणवतो ना की जो पहिला जुना विसावा आहे जो मेन विसावा आहे तोच खूप सुंदर दिसतो. तर आता आपण तिथेच कट्ट्यावर उभे आहोत. ओल्ड इज गोल्ड रे. हे बघा मित्रांनो जुना विसावा पॉइंट. भाई हाच एक विसावा पॉइंट आहे, कारण याच विसावा पॉइंट ने ना ही नदी दिसते. ठीक आहे, तो ट्रेनचा बोगदा दिसतो इकडून. असा हा सगळा गाव आहे, ती मोरीवाडी वगैरे आहे ना, चिपळूण आहे इकडे. चिपळूण आहे तर तिकडे गोलकोट किल्ला. ठीक आहे, एक मधीच टेकडी आहे. हा हे ना रे काय तो कुठचा तो हॉस्पिटल हा पागनाका वाटला ना, हा कुठचा सीन आहे. त्या बाजूला तो त्या बाजूला त्या साईडला आला म्हणजे हा तो डोंगर आहे समोर. तोच ना ती तो स्कूल आहे बघ. हा डोंगर दरे बघा कशी किती. रिव्ह्यू काय सांगा, जुना चांगला आहे का नवा चांगला. विषय असा आहे की इथं फॅसिलिटीज नाहीत. हा आता पूर्णपणे तोडलेला आहे, नाहीतर म्हणजे पहिल्यांदा पण असंच होता. एक रस्ता असायचा, त्या रस्त्याच्या बाजूला जेवढी तेवढी जागा असायची, त्या जागेवर असं कट्ट्यावर आम्ही उभे राहून तिथून हा इथून आम्ही हा असं बघायचो. तेच आता आहे, तेच बरं होतं. ते तसल्या काही पेक्षा तरी काहीतरी चांगलं आहे मी म्हणतो. भले ते आहे चांगलं, फक्त एवढं की कचऱ्यासाठी काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावावी एवढं फक्त म्हणणं आहे. किंवा मला तरी असं वाटतंय ना नोटीस बोर्ड लावून ठेवावे का की बा त्याच्या दारूच्या बाटलीत टाकू नये, कारण त्यातल्या दारूच्या बाटली भरपूर निघाले. तिथे यायलाच नाही पाहिजे असं काय. आता मी विषय पडतो. ठीक आहे, आता आपण जरा इथं जरा काहीतरी करूया टाइमपास. अशा वगैरे आपण आता आलो आहे अमराबान रेस्टॉरंट. त्यांच्याकडे आपण असा खूप चांगला सीन दिसतो. तर हा बघा रेस्टॉरंट पण खूप चांगला आहे.
खूप चांगला आहे तरी इथं जरा हा तरी इथं काम चालू आहे थोडंफार. आणि तिकडे सीन बघा मस्त की आपला मुंबई बघा हायवे रोड दिसतोय त्याप्रमाणे विसर येतात चांगल्या प्रकारे दर्जे होते आज आपल्याला काय पाहिजे बघायला. आणि एवढ्या माणसं आता येत आहेत भरपूर जण तरी आहे गर्दी आहे थोडीफार होते हा सीन बघायला. तर सीन कसा वाटला आपण कमेंट करू नका. तुम्हाला तीन सीन दाखवले विसावायचे. पहिला न्यू विसावा नंतर ओल्ड विसावा आलो नंतर मग आता आपण आम्रपान रेस्टॉरंट तिकडं पण शूट घेतोय. तर तुम्हाला कुठचा आवड आहे कमेंट करून सांगा. क्लिअर कट दिसते त्याचप्रमाणे व्हिडिओ तिथं संपते भेटून थोडे मोठे व्हिडिओ कशी वाटेल सांगा. आणि जे खाली कचऱ्यामध्ये काय त्याच्याबद्दल काही तुमचं थोडं मत बांधा लाईक करा शेअर करा तसं करा ब्लॉग दिसून येईल. एक मिनिटमध्ये असं ते ब्लॉग जय जय महाराज.